कोकण प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि गडद वनराईचा भूभाग म्हणून ओळखला जातो. येथील इतिहासात डोकावून पाहिले असता इतिहासाच्या पाऊलखुणा सहजच उलगडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा आढळतात. त्यापैकी जावडे येथील शैव लेण्या. जावडे येथील या शैव लेण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून या लेण्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेताना कोणीही दिसत नसून पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने या लेण्यांकडे लक्ष द्यावा अशी मागणी पर्यटकातून होत आहे. मुंबई पुणे येथील लेणी संशोधकांनी या ठिकाणाला भेट दिली आहे. लांजा शहर आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून 14 किलोमीटरवर या शैव लेण्या आहेत. लांजा तालुक्यातील जावडे कातळगाव या ठिकाणी या गर्द झाडीत शैव लेण्यांसह काही ठिकाणी माळरानावर कातळ शिल्प आढळतात. मात्र ही लेणी आणि कातळ शिल्प डागडुजी अभावी काट टाकत आहेत. या शिल्पांचा ऐतिहासिक उलगडा झालेला नाही. शैव लेण्यांबाबत येथील स्थानिक जुने जाणती माणसं आख्यायिका सांगतात, त्यामुळे लेण्यांमागील रहस्य अधिक घट्ट होतं. लांजापासून 14 किलोमीटरवर साधारणतः जावडे नावाचं गाव आहे. त्या जावडे गावामध्ये गेल्या वर्षी आम्ही भेट दिली होती. एक पौराणिक काळामध्ये किंवा पांडवकालीन असं जे समजलं जातं असं एक शेषशाही विष्णूची मूर्ती आहे आणि त्याची लांबी मुळात 6-6.5 फुटापेक्षा अधिक आहे. ती कोरलेल्या स्वरूपात आहे. त्या स्वरूपात काही मंदिरं मूर्त्या आहेत. तिथं विष्णू आहे, कृष्ण आहे, छोट्या मोठ्या अन्य काही आहेत, तसं कातळशिल्पही आहेत. लांजा तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की ऐतिहासिक वारसा आहे. प्रभानवल्लीची गडी असेल, साठवणची गडी असेल, किंवा मुचकुंदी ऋषींचा ऋषींच्यापासून माचाळ या ठिकाणी जो नदी सुरू होते, तर असे पवित्र ठिकाणे आहेत. अत्यंत महत्त्वाचं असं हे गाव आहे आणि जावडे हे अत्यंत जवळ आहे हायवेपासून. मुंबई गोवा हायवेपासून अत्यंत जवळ असणारं गाव आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावर्षी हे आम्ही भेट दिली आणि भेटीमध्ये आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या की या खरंच नाविन्यपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून ही गावं भारताच्या जगाच्या नकाशावर येणं अत्यंत गरजेचं आहे. इतका मोठा एक वारसा आहे. यातल्या काही गोष्टी आम्हाला अशा कळल्या की त्या ठिकाणी काही मोठे मोठे शिला आहेत आणि या शिलांचा काही इतिहास आहे त्या पाठीमागे, की गावाच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीमध्ये या शिळांचं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं की या ठिकाणी पूर्वी ज्या स्त्रियांचे लग्न होऊन गेलेत मुलींचे त्रास होतो सासरी, तर त्या येऊन या ठिकाणच्या एखाद्या देवीला किंवा त्या शिळेसमोर जाऊन आपलं मनोगत व्यक्त करायच्या आणि मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांना आपल्यासारखं घडायचं. पण त्यातून बऱ्याच वेळा काही म्हणजे जे चुकीचे काही घडत गेलं आणि त्यामुळे गावकऱ्यांनी ती शिळा उलटी करून ठेवली होती आणि त्याच्याखाली त्याखाली अजून ती असावी असं लोकांचं म्हणणं आहे. गावात वाईट प्रथा सुरू होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी त्यावेळी ते केले होते. आता या गोष्टी खऱ्या खोट्या या आख्यायिका स्वरूपात आहेत, परंतु भारतीय साहित्य असेल किंवा मराठी साहित्य असेल यामध्ये लोककथांची निर्मिती जी होते त्या लोककथा अशा पद्धतीने आहेत. 10-12 वर्षापूर्वी आमच्याकडे तुकाराम शिंदे होळकर नावाचे विद्यार्थी मराठी विभागातच होता आणि त्याच्याकडून आम्हाला काही माहिती मिळाली होती की अशा प्रकारच्या काही गुहा तिथे आहेत, पांडवकालीन लेणी आहेत, आणि त्याने मला एक 2-3 फोटोही त्यावेळी आणून दिले होते. त्या आसामचा एक प्रयत्न सुरू होता की या गुहांची माहिती घ्यावी किंवा पांडवकालीन लेण्यांचं नेमकं स्वरूप काय आहे हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. परंतु हे सगळं काम करत असताना यासाठी खूप मोठी यंत्रणा पाहिजे, शासकीय यंत्रणेचा आधार पाहिजे किंवा अनेक सामाजिक संस्था असतील की या प्रकारचं काम करणाऱ्या संस्था जे आहेत त्यांचं सहकार्य मिळालं तर एक जावडे हे गाव नक्कीच पर्यटन स्थळ म्हणून आणि अशा पद्धतीचं म्हणजे जिथं कातळशिल्पामुळे आज राजापूर तालुका जगाच्या नकाशावर येत आहे, तशीच कातळशिल्प लांजा तालुक्यामध्ये आहेत, तसंही पांडवकालीन लेणी जी आहेत की त्यापेक्षाही अगोदरच्या काळातल्या असावीत, तर ही पांडवकालीन लेणी जर उदयाला आली आणि ती जर जपली गेली तर नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशामध्ये अत्यंत मोलाची भर पडेल. आमच्या महाविद्यालयाच्या विभागाच्या वतीनं किंवा ग्रामस्थांच्या वतीनं असे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्याला पुरातत्व खात्याचं जर बळ मिळालं तर अधिक चांगलं होऊ शकेल. जावडे गावातील कातळवाडी येथील भोर या ठिकाणी गावच्या नदीपात्राच्या पश्चिम दिशेने जांभ्या दगडांच्या रांगा असून या रांगांमध्ये ही शैव लेणी उठावदारपणे दिसतात. मंदिरं, विविध आकारातील देवदेवतांच्या जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या अशी मुख्य शिल्प जांभ्या दगडात कोरलेली आहे. शंख, चक्र, गदा, पद्मधारी महाविष्णू, दत्त यासारख्या मूर्तींशिवाय काही मानवाकृतीही आकार कोरलेले दिसतात. यासह रुंद आणि लांबलचक गुहा आढळतात.
मात्र या गुहा सध्या नदीच्या गाळाने भरलेल्या आहेत, त्यामुळे या गुहांचा अंदाज करणं कठीण झालं आहे. गुहेतील गाळाचा जर उपसा केल्यास या गुहांचंही रहस्य उलगडू शकेल. या ठिकाणी 8 फुटी नैसर्गिक गुहा, दगडी पायऱ्या, आडवी निद्रावस्थेतील मूर्ती, दगडी मंदिरे असा हा ऐतिहासिक खजिना पर्यटकांना भुरळ घालतोय. लेण्याजवळ बारमाही नदीच्या पाण्याचा प्रवाह असून या परिसरात नेहमी नीरव शांतता पसरलेली असते. शेजारील माळरानावरही लेण्यांचे भग्न अवशेष आढळून येतात. या सर्व लेण्यांच्या परिसराचं उत्खनन झाल्यास या मागील इतिहास समोर येणार आहे. ही भुयारं जी आहेत ना, ती पुराणिक आहेत. ती कधीपासून काय हे आम्हाला पण सांगता येणार नाही, पण ती इथून समजा ते ह्याला गेलेली आहेत आपल्या सापूच्या झाल्यावरती. ओके. आणि दुसरी जी लेणी आहेत ही पण तशी तेव्हाचीच असती, म्हणजे परफेक्ट आम्ही सांगू शकत नाही कारण ती बरीच पुराणिक आहेत. दरम्यान या लेण्यांना भेट देण्यासाठी मुंबई पुणे येथून अभ्यासक येऊन गेल्याचं ग्रामस्थ सांगतात. मात्र आलेल्या अभ्यासकांची कोणतीच माहिती मिळवता न आल्याने अभ्यासकांपर्यंत पोहोचणं अवघड झालं आहे. या लेण्यांबाबत कुठेतरी ऐतिहासिक लिखित नोंद असावी असं जाणकार ग्रामस्थ आवर्जून सांगतात. दुर्लक्षित होत असलेल्या शैव लेण्या सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत असून पर्यटन क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. लांजा तालुक्यातील हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी येथील नागरिक पुरातत्व खात्याने पुढाकार घेणं महत्वाचं आहे. सध्या मात्र या लेण्यांबाबत तर्कवितर्क काढले जातात. संशोधन होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने या लेण्यांबाबत अधिक इतिहास समोर येणार आहे.